न्यूज लाइन अचूक वेधक। दुर्गवीर प्रतिष्ठान व टीम वसंतगड या संस्थांनी महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांचे मनोवेधक फोटोंचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या नवीन सभागृहात भरवले आहे। दुर्गप्रेमी कलाप्रेमी व इतिहास अभ्यासकांचा प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतोय। छत्रपती शिवरायांच्या अतुलनीय शौर्याचे साक्षीदार आणि भागीदार असणाऱ्या गडकिल्ल्यांबाबत प्रत्येक मराठी मनाला अभिमान वाटतो। गडकोट किल्ल्यांचे अतिशय कलात्मकतेतून काढलेले फोटो, एरियल फोटो, ड्रोनद्वारे काढलेले फोटो, स्वच्छता श्रमदान होण्यापूर्वीचे फोटो, गडकिल्ल्यांची डागडुजी केल्यानंतर दिसणारे किल्ल्याचे चित्र, दुर्लक्षित गड, दुर्गप्रेमींच्याकडून संशोधनात्मक उत्खनन सुरू असतानाचे फोटो, किंवा गडावरती साजरे झालेले महाराष्ट्र दिन असेल, गुढीपाडवा असेल, असे जे उत्सव आहेत, अशा सर्व निरनिराळ्या पैलूतून जे फोटो काढलेले आहेत, अशा विविधांगी चित्रातून प्रत्यक्ष गडकोट पाहण्याची अनुभूती येईल असे लक्षवेधक 156 अधिक गडकोट किल्ल्यांचे फोटो कराड येथील चित्र प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत। प्रदर्शन पाहणाऱ्यांना दुर्ग संवर्धनाचे आवाहन करून दानपेटीत योगदान स्वीकारले जात आहे। ज्येष्ठ दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी या चित्रांचे संकलन केले आहे। दुर्गवीर प्रतिष्ठानचे अजित राणे, संतोष हसूरकर यांच्यासह कराड तालुक्यातील टीम वसंतगड ही दुर्गप्रेमी युवकांची संस्था दुर्ग संवर्धन, दुर्गभ्रमंती व सामाजिक कार्य या जाणीवेतून कार्यरत आहे। या गडकिल्ल्यांचे चित्र प्रदर्शनाची सांगता जागतिक शिक्षण राजदूत असणाऱ्या दीक्षा दिंडे आजची तरुणाई आणि उद्याचा भारत या विषयावरील व्याख्यानाने करणार आहेत। यावेळी शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय या विषयावरील चित्रफितीद्वारे मराठ मावळ्यांच्या शौर्याची शौर्यगाथा सादर होणार आहे। नमस्कार, मी ऋषिकेश रणपिसे, दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबईचा एक सहकारी। आज टीम वसंतगड यांच्या 14 वर्धमान दिनानिमित्त गडकिल्ल्यांचे छायाचित्रांचं प्रदर्शन होत आहे। आज कराडमधल्या नवतरुणांना किंवा लहान आबालवृद्धांना या ज्या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, कारण की आज आपले गडकिल्ल्यांची अवस्था खूप वेगळी आहे, म्हणजे बिकट झालेली आहे। हे गडकिल्ले पुन्हा त्या जोमाने उभं करण्याचं काम टीम वसंतगड, दुर्गवीर अनेक संस्था करतात। यांच्यासोबत येऊन तुम्ही ह्या गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि हे गडकिल्ले पुन्हा उभे करून पुढच्या पिढीसाठी तुम्ही हे समाजाला दाखवण्यासाठी ठेवावं। इथल्या पूर्ण कराडकरांना मी एक विनंती करतो की इथे येऊन तुमच्या लहान मुलांना, तसेच तुम्ही स्वतः येऊन या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन पाहावं, संवर्धनाचे फोटो पाहावेत, जेणेकरून पुढची पिढी आपली एक तयार होईल आणि या गडकिल्ल्यांचं संवर्धन होईल। टीम वसंतगड जी वसंतगडावरती काम करते, खरंच एक उल्लेखनीय कार्य आहे। मी ह्या टीम वसंतगडला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि ह्या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन असंच व्हावं। कराडकरांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही ते या आणि गडकिल्ल्यांचं छायाचित्राचं प्रदर्शनाचा लाभ घ्या। धन्यवाद। नमस्कार, मी रियाज शेख। टीम वसंतगडच्या माध्यमातून जवळपास गेली 4 ते 5 वर्ष झालं किल्ले वसंतगड येथे गड संवर्धनाचं काम चालू आहे। त्याच्या अनुषंगानं आपण वेगवेगळे उपक्रम घेतो आहे, जेणेकरून कराड असेल किंवा कराड परिसरातील तरुण मुलं किंवा त्यांचा गडाकडे येण्याचा ओघ वाढावा आणि गडाचं संवर्धन योग्य प्रकारे व्हावं यासाठी पण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतो। मागच्या वर्षी आपण याच दिवशी मॅरेथॉन स्पर्धा घेतली होती, तसंच ह्यावर्षी आपण गडकिल्ल्यांचं छायाचित्र प्रदर्शन ठेवलं आहे। त्यासाठी आपल्याला दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे गडकिल्ले, त्यांनी केलेले कार्य असेल, त्याचे फोटोज असतील किंवा त्यांचे कलेक्शन असलेले फोटोज असेल, तर त्याचबरोबर बळवंत सगळे सर जे ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आहेत त्या आणि त्यांचे फोटोज असतील याच्या माध्यमातून आपण आज इथं फोटो प्रदर्शन ठेवलं आहे। कालपासून आपलं हे प्रदर्शन चालू झालं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे। कराडकरांचा उत्स्फूर्त परिसर आम्हाला मिळाला, याबद्दल कराडकरांचं खरंच आभार आहे। आणि आज संध्याकाळी आपल्या इथं 5 वाजता व्याख्यानमाला होणार आहे। दीक्षा दिंडे आणि अनिकेत वाघ असे दोन वक्ते आपल्याला लाभलेले आहेत, याचा कराडकरांनी नक्कीच पुरेपूर उपयोग लाभ करून घ्यावा हीच विनंती। The News Line, अचूक वेधक।